दुसरीकडे लोकल प्रवासाची परवानगी द्या नाहीतर 5,000 प्रवास भत्ता द्या अशी मागणीही भाजपने केली आहे. गेल्या 1.5 वर्षांपासून सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा बंद आहे, त्यामुळे नोकरदार तसंच रोजगारासाठी बाहेर पडणाऱ्या जनतेची प्रचंड गैरसोय होते आहे. त्यांना प्रवासापोटी मोठा भुर्दंड सहन करावा लागतोय, त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी भाजपने केली आहे. खरं म्हणजे लोकलचा प्रवास लोकल सुरू आहेत, पण राज्य सरकारचं धोरण नसल्यामुळे या लोकल प्रवास हा लोकल प्रवास सर्वसामान्य मुंबईकराच्या नशिबी नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची मागणी आहे की एक तर तुम्ही सर्वसामान्य मुंबईकरांना लोकलमधनं प्रवास करू द्या, नाही तर सर्वसामान्य मुंबईकरांना वाहतूक भत्ता म्हणून राज्य सरकारने 5,000 रुपये पर महिना द्यायला हवेत. बातमी पावसाची आहे. मुंबई कोकणामध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनही सतर्क झालंय. तर रायगड रत्नागिरीत रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही चांगल्या पावसाची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत होता, पण आता पावसानं पुन्हा एकदा जोर धरलाय, त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे.